क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा एग्रोटेक शिंदे आज आपण आलो मुक्काम पोस्ट लोणारवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घ्या नमस्कार सर आपलं संपूर्ण नाव सांगा जरा आवाज मोठा बाबासाहेब श्रीमंत गोडसे मुक्काम पोस्ट लोणारवाडी तालुका पंढरपूर सोलापूर किती झाडाचा हा आपला प्लॉट आहे चारशे चारशे झाडाचा बरं सुरुवातीला आपण ह्या झाडांना एग्रोटेक ची कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेत रूट मॅजिक फक्त रूट मॅजिक खालून सोडलेला आहे आणि स्प्रेला मॅजिक फ्लावरचा तर बघा शेतकरी बांधवांना आपण या ज्या झाडांना रूट मॅजिक अगोदर दिलं होतं पांढऱ्यामुळे डेव्हलप होण्यासाठी व त्याच्यानंतर आपण त्या झाडांना कळी निघण्यासाठी मॅजिक फ्लावरचा स्प्रे दिला होता तर कळी निघत आहे पण आज त्यांना आपण निमकरंज व बाय समृद्धी दिलेला आहे की ही जी निघालेली कळी आहे ते पटकरणं सेटिंग होण्यासाठी किंवा अजून भरपूर कळी निघण्यासाठी दिलेली आहे तर आज आपण खास यांचं शूटिंग एवढ्यासाठी घेतो मित्रांनो की ही चारशे झाडाचा प्लॉट आहे गोडशे साहेबांचा आज आपण बघतो की त्या झाडाला तीस चाळीस तीस चाळीस पन्नास पर्यंत सेटिंग आहे आणि अजून त्यांना सेटिंग पाहिजे किंवा कळी निघालेली त्याचं ड्रॉपिंग होता डायरेक्ट सेटिंग व्हायला हो पाहिजे किंवा अजून कळी निघावी म्हणून आपण त्यांना बायू समृद्धी हे आपलं प्रोडक्शन दिलेलं आहे तर क्रौड� गोडशे साहेब काय वाटतं आतापर्यंत तुम्ही नीमकरण करंज वापरलाय त्यानंतर बाबा बायोसमृद्धी वापरल्या वरच्या प्लॉट रूट मॅजिक वापरले मॅजिक फ्लावर वापरले तर ह्या रामाग्रोडिकच्या रिझल्ट वाटतंय का एक नंबर रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे तर आता आपण बघणार आहे खास त्यांनी शूटिंगसाठी म्हणले होते आठ दिवसांनी घेऊ पण मी म्हटलं सगळ्या शेतकऱ्यांना कळू द्या की आपला आज कोणत्या स्टेजमध्ये आपला प्लॉट आहे आणि आठ दहा दिवसानंतर पंधरा दिवसांनी ज्यावेळेस आपण शूटिंग घेणार त्यावेळेस आपला प्लॉट कोणत्या स्टेजमध्ये जातो हे कळण्यासाठी मी तरुण आज खास शूटिंग आहे त्यांच्या बागाची तर आपण बघू शकतो की त्यांच्या बागाला सध्या ज्या कळीचं जी काही म्हणजे कंडिशन आहे आहे ती कशा पद्धतीने हे आपल्याला दिसून येते इथून पुढे अजून पंधरा दिवसानंतर आपण त्यांच्या बागेवरती येणार आहे आणि या पंधरा दिवसामध्ये आपल्याला या बाळी समृद्धीचा वगैरे काय फरक जाणवला हे आपण इथं पाहण्यासाठी येणार आहोत मित्रांनो या पद्धतीने आपण बघू शकतो की नवीन कळी निघालेली आहे ती निघालेल्या कळीचं सेटिंग वगैरे करण्यासाठी किंवा जे पहिलं जे सेटिंग आहे त्याला साईज वगैरे चांगली येण्यासाठी आपण त्यांना बाळी समृद्धी देतोय तर अजून पंधरा दिवसातनं आपण भेटूया गोडसे साहेब कि की पाहूया की आपण या प्लॉटला बायोसमृद्धी समृद्धी सोडल्यानंतर काय रिझल्ट आला बरोबर आहे बर ना आपल्या कंपनीचं एक वाक्य आहे की बाबा केला पण वाया नाही गेला बरोबर ना बरोबर आहे त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता रामागरोच्या प्रोडक्ट बद्दल रामागरो कंपनीची प्रोडक्ट एक नंबर असते मग सगळ्यांनी वापरावी सगळ्यांनी वापरली पाहिजे बरं तुम्ही स्वतः समाधानी आहात काही समाधानी बरं ठीक आहे आज यांचे बंधुराज पण आहेत की त्यांच्यासोबत पण आपण बोललो असतो पण आज ते काही काम असतो बाहेर गेलेत की त्यांनी पण आपल्या प्रोडक्टचा योग्य पद्धतीने योग्य वेळेवरती वापर करतायत आणि आपल्याला मित्रांनो दाखवून द्यायचं की योग्य वेळी योग्य नियोजन केलं तर रिझल्ट कशा पद्धतीने येतो आज ह्या बागेचं शूटिंग आपण त्याच्यासाठीच करतोय एक पंधरा दिवसानंतर आपण पुन्हा एकदा ह्याच बागेची शूटिंग घेणार आहे आणि बघणार आहे की या पंधरा दिवसामध्ये काय फरक जाणवला आपल्याला बरोबर आहे ना तर भेटूया आपण पंधरा दिवसानंतर परत गडसे साहेबांच्या बागेमध्ये धन्यवाद